नमस्कार, मी भाग्यश्री सुभाष भुजल, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मी वकिली व्यवसाय करत असून, आपण अनेकदा असं पाहिलं असेल की नवरा बायको मुलांसाठी भांडतात, पोटगीसाठी भांडतात. परंतु माझ्या एका केसमध्ये दोघेही पक्षकार नवरा बायको एका ग्रे पॅरेटसाठी भांडली. आफ्रिकन ग्रे पॅरेट नवऱ्याने बायकोला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता. दोघांचाही वाद होते, दोघांचंही पटत नव्हतं. पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल केली. मी पतीकडून वकील पत्र फाईल करून हजर झाली. सदर केस समुपदेशनाला पाठवण्यात आली. समुपदेशनाला पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की दोघं एकत्र राहण्याचे चान्सेस नाहीये, त्यामुळे मग घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला. दोघंही घटस्फोटाला तयार होते, परंतु पती ह्या निर्णयावरती ठाम होते की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे, आणि पत्नी ते परत देण्यास तयार नव्हत्या. त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले, आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला. सदर घटस्फोटाची केस ही कौटुंबिक न्यायालय क्रमांक 5 या साहेबांकडे होती. सदर केसमध्ये दोघेही पक्षकार गेले 3 वर्ष वाद घालत होते सदर पोटावरून, आणि सदर घटस्फोट फायनली आता मिटलेला असून त्यांचा घटस्फोट मंजूर केला न्यायालयाने.